मध्ये जाऊन ते हवे जरा त्याच्यामध्ये दगड टाकल्यामुळे खाली गेली आहे ती। तर मित्रांनो दादानं आता ती खून जाऊन आणल्या ना आणि आता आपण किती कुरली होती तो चेक करूया त्याच्यामध्ये। नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले। तर आज आम्ही कानुरोयना एक खून आणलं, खेकडे तसेच मासे गावतात अशी खून, आणि ती आम्ही आता लावक जातलो नदीवरती किंवा बावडीवरती जातलो। तर बाबू दादा मी आणि करण तिघजणं जातलो। तर नक्कीच आजचा व्लॉग इंटरेस्टिंग जातलो, तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर मंडळी ही आम्ही नवीन खून आणलेली आहे, बघू शकताय मोठी खून आहे आणि एका दोन्ही बाजून तोंडात हे बघा। आणि यो दोरी आम्ही आता बांधलं दोन्ही साईडने बघू शकताय तुम्ही, आणि ही स्पेशली खेकड्यांसाठी आहे। आणि एक साईडने आता आम्ही पॅक केलं, एक साईडने ऑलरेडी पॅकच असतं आणि ह्या साईडला या ओपन करू गावता या बाजून। आणि आतमध्ये फिश वेस्टेज टाकलेलं आणि ह्या सगळं बांधवसाठी केलं म्हणजे वळेत होऊन जाऊन दे नको म्हणून। तर आता आम्ही ही खून लावक जातो आणि ही खून आम्ही पहिली पाण्याजवळच लावतलो बावडीमध्ये, आणि त्यानंतर मग नाही गावली तर संध्याकाळी एकदा चेक करतलो आणि जर नाही गावले तर मग हे वळेक जातलो। तर आता आम्ही तिघजण जातो, करण मी आणि दादा। गोव्याचं स्पेशल दादा, गेल्यावेळी आम्ही जेव्हा जाळा मारी होता बघितलेला आहे तुम्ही, त्याचं ब्लॉग ऑलरेडी केलेलो आहे, तर तेव्हा यो दादा होतो बाबू दादा। तर मित्रांनो आता आम्ही पाण्याजवळ पोहोचलो आणि बघू शकताय भरपूर पुरीला हे बघा पूर्ण पॅक झाला सगळीकडे पाणीच पाणी। हळूच चला, तर मित्रांनो आता आम्ही बावडीकडे पोहोचलो हळू चल। तर एका नेतो बोलतात आणि याची भाजी पण करतात, नक्की करतात ना। वाटेनच सर बरी लागता आणि ते नदीकडे जास्त असतात। इसरट झाली आहे ना, ह्याच्यात मासे असतात का याव आपल्यात वाटत येतो मोटर मिडियम साईज घे। हा आता योग्य आणि योग बघ ते पायात असतो बघ। हा बस झाले। तर आता खुनीक प्रॉपर बांधून घेतो आम्ही आणि ते का ही दोरी बांधतलो काम दोरी बांधतलो आणि आतमध्ये पण वेस्टेज टाकूचा। तर ता सगळं आता आपण बघूयात। हा आता ते का डायरेक्ट ही दोरी बांधून टाकूया पोचतली
हा त्या दोरीची मग गरज नाही, ती मग कधी वापरू का हा ती वळक वापरू का होता की मग नायलॉनची दोरी आभारी घातली शिलो। तर मित्रांनो आता त्याच्यामध्ये आम्ही वेस्टेज घालतो आणि हा ओपन केलेला आणि आम्ही माशांचा वेस्टेज आणलो, चिकनचा नाही बघा। खूप बांधतले त्या मिडलला दोरी असल्या ना दोरी घालून द्यावी गाठ मारायची। तर आता तर मास आम्ही आतमध्ये घातलो आणि या बाजून बांधतलो म्हणजे त्या मिडलला बरोबर तरंग त्याला काय ना बंद बंद खाई दोरी आहे ना आपली थई येऊ काय तेवढ्यात काहीतरी हा नाहीतर ते का दुसरं टाय जरी ह्या केलंच बघ तरी गाडी गाठ मारली लांबाने हा ठीक आहे आता सुटत झालं जाते ना आता नाही सुटलं दोन बाजूक दोन जरी लायलंस ना तरी ओके हा दोन बाजून दोन बांधलंस तरी बस दोरी का हा दोरी होत की बांधली टेन्शन नको ना घर पडतो साईडने लॉक होत ना फिरायचं का जरा हा दगड टाकलंय थांब थांब दगड टाकलंय तर वजनासाठी आम्ही त्याच्यामध्ये दगड घालतोय आणि त्यानंतर मग ह्या झाकण लावूया। तर आता आम्ही हे कुंड आतमध्ये टाकत मध्ये जाऊ का मध्ये जाऊ ते हवे जरा त्याच्यामध्ये दगड टाकल्यामुळे खाली गेली आहे ती आणि वरच्या बाजूक बांधतलो बुडली ना बरी
ओके हां हां थे गट्टे धरून बांधा. तर दोन दोरे बांधलं आणि विहिरीमध्ये पाणी पण भरपूर आहे बघू शकताय तुम्ही. आणि दोन ठिकाणी बांधून ठेवतो. त्या बाजूक दादानं बांधले ना. किती किती वाजता येऊया दादा बघू? साडेआठला. तर मंडळी आता आपण 8-9 वाजता भेटूया रात्री, तेव्हा आम्ही चेक करू घेतलं. आणि आता जवळपास 5-5:30 झाले आहेत संध्याकाळचे आणि लावून झालेला. तोपर्यंत कुर्ल्यो भरतात काय बघूया, आणि जर नाही भरले तर मग दुसरीकडे शिफ्ट करूया. तर मित्रांनो, दादानं आता ती खून जाऊन आणले ना, आणि आता आपण किती कुर्ल्यो तो चेक करूया त्याच्यामध्ये. इली वाव. तर एक कुर्ली गावली आपण ही बघा. ही एक कुर्ली गावलेली आपण अजून नाही ना तेवढंच. तर एक कुर्ली गावली आपण पहिल्याच प्रयत्नात. आम्ही सलग 3 दिवस तिकून पाण्यामध्ये घातलेलो, पण प्रत्येक दिवशी आमका एकच कुर्ली गावली, म्हणजे टोटल 3 कुर्ल्यो गावल्यो. आणि पूर असल्यामुळे बहुतेक जास्त कुर्ल्यो नाही गाव. नेक्स्ट टाईम जेव्हा पाणी कमी असत, म्हणजेच पाऊस कमी जाईत, तर तेव्हा आम्ही परत एकदा ट्राय करून बघूया, आणि त्यानंतर मग जास्त कुर्ल्यो गावले की व्हिडिओ बनेल. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.